कोरोनानंतरच्या काळात कापडाला मागणी वाढल्यानं बांगलादेशातून निर्यात वाढली आहे. बांगलादेशच्या कापड निर्यातीत मागच्या 4 महिन्यांत 20.78% वाढ झाली आहे. त्यातच बांगलादेशात कापसाचे दर हे 30% वाढल्याचं इथल्या कापड उद्योगाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांत काढणी सुरू झाल्यानंतरही दर वाढत आहेत असं इथल्या टेक्सटाईल मिल्स असोसिएशनचं म्हणणं आहे. नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोमन डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनानंतर वाहतूक खुली झाल्यानंतर बांगलादेशातून कापड निर्यात वाढली आहे. मागच्या 4 महिन्यात बांगलादेशातून कापड निर्यात ही 20.78% वाढली आहे. जुलै ते ऑक्टोबर 2021 या काळात इथून 1,262 कोटी डॉलरची निर्यात झाली आहे. मागच्या हंगामात याच काळात 1,045 कोटी डॉलरची निर्यात झाली होती. यात नाईटवेअर निर्यात ही 24.27% वाढली असून 721 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. तर मागच्या वर्षी याच काळात नाईटवेअरची निर्यात 580 कोटी डॉलरवर झाली होती. तर विणकाम केलेल्या कापडाची निर्यात ही 16.41% वाढून 541 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. मागच्या वर्षी याच काळात विणकाम केलेला कापड निर्यात 468 कोटी डॉलरवर झाली होती. बांगलादेश टेक्सटाईल मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष फजलुल हक यांनी सांगितलं की देशात कापूस टंचाईमुळे दर वाढले आहेत, मात्र सूत आणि कापडाचे दर त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीत. त्यामुळे कापड उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशात कापूस वेचणी सुरू आहे, मात्र दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मात्र कोरोनानंतर जागतिक पातळीवर कापडाची मागणी वाढल्यानं बांगलादेशातून कापडाची निर्यात वाढली आहे. तसंच बांगलादेशची स्थानिक निर्यात जुलै ते ऑक्टोबर 2021 या काळात 16.52% वाढली आहे. डॉलरमध्ये स्थानिक निर्यात 41.27 कोटींवर पोहोचली, तर गेल्या वर्षी याच काळात स्थानिक निर्यात 35.42 कोटींवर पोहोचली होती. 30 जून 2021 इथली तयार कपड्यांची निर्यात 12.55% वाढून 3,145 कोटी डॉलरवर पोहोचली होती. तर आधीच्या हंगामात 2,794 कोटी डॉलरची निर्यात झाली होती. तर 2019 तयार कापडाची निर्यात 3,413 कोटी डॉलरवर पोहोचली होती. यंदाच्या हंगामातील निर्यातीचा आकडा बघता बांगलादेशातून 2019 जास्त निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र वाढत्या कापूस दरामुळे कापड निर्यातीत अडथळे येत आहेत. पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कसे राहतात यावर सर्व काही गणित हे अवलंबून आहे. बांगलादेशात यंदा जवळपास 70 लाख गाठी कापसाची आयात होण्याची शक्यता इथल्या उद्योगानं व्यक्त केली आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.